आशीर्वाद तुझाए कविराए। हे बघ अनिश, तू ज्या उत्तम फ्लॅटची व्यवस्था केली आहेस ना, त्यासाठी खरंच खूप थँक्यू। पण मी तुझ्याकडून कसलीही मदत नाही स्वीकारू शकत। पण का तानिया, वी आर फ्रेंड्स ना। कारण कितीही काही झालं तरी त्या घराचं रेंट हे मुकुटराव राजे बहादरांच्या पैशातूनच भरलं जाणार आहे। आणि जे काही झालंय ना, त्यानंतर मला त्यांच्याकडून काही नकोय। मला माहित होतं तू असंच बोलणार, म्हणूनच डॅडचे पण कान धरू शकतात ना अशा व्यक्तीला मी इथे घेऊन आलोय। कोणाला आणलंस तू इथे? मोचनम समर्पया, साक्षात मोचन महाराज आले तुला भेटायला। त्यांना जेव्हा कळलं ना की तुमच्यावर ही वेळ आली आहे आणि डॅड कारणीभूत आहेत, तेव्हा ते किती चिडले माहिती आहे? इनफॅक्ट तानिया, त्यांनीच मला आज्ञा दिली की आता मी तुमचा आधार बनलो पाहिजे। महान आहेत ते। तानिया, मोचन महाराज तुला भेटायला आले आहेत। थांब, ते आले आहेत, गाडी जवळच उभे आहेत, मी त्यांना बोलवून आणतो। थांब अनिश, मला त्यांना भेटायची अजिबात इच्छा नाहीये। अगं पण का? कारण मला त्यांच्याकडून नेगेटिव्ह वाईब्स येतात। त्यांना नुसतं बघितलं ना तरी सुद्धा अस्वस्थ वाटायला लागतं मला। आणि मग काय होतं हे पाहिलंयस ना तू? तानिया, दॅट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट। पण जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा तेव्हा हे असं झालंच आहे। अगं तानिया, अग्रीड, ते थोडे उग्र दिसतात म्हणून। अरे पण त्यांच्या दिसण्याचा प्रॉब्लेम नाहीच आहे, प्रॉब्लेम त्यांच्या असण्याचा आहे। आम्ही दोघं एकमेकांना भेटल्यानंतर काहीतरी विचित्र होतच। गप, पण ते आता आलेत ना इथे। मी नव्हतं सांगितलं ना त्यांना इकडे यायला। हे बघ, तू मला फोन करून विचारलं असतंस तर मी तुला तेव्हाच नको म्हणून सांगितलं असत। मला त्यांना नाही भेटायचं। काय रे बाला, तू इकडं काय बोलतस? आमचा कोलीवाला लयच आवरलेला दिसतोय तुला। आला तेव्हा बरा होता, आता जरा मूड खराब झालाय त्याचा। मूडच खराब झालाय ना, तो काय लगेच चांगला करता येतो। चल, मावळा खावायला घालतो तुला। नाही नाही नको। काय, कधी? हो आलोच। हा, अरे काय, नीट बाय तरी बोल। आणि असं अचानक काय झालंय? सगळं ठीक आहे? नाही, थोडं अर्जंट आहे तानिया। अरे पण का? सरळ बोलून सांगून जावाला असा किती वेळ लागला असता? सोड अरे, खरंच काहीतरी अर्जंट असेल। महाराज, अरे महाराज, हे काय झालं महाराज? अरे महाराजांना काय झालंय? ही वेळ ना काही बोलायची ना काही विचारायची। मी महाराजांना डॉक्टर, त्यासाठी मी आहे। तू होतस ना सोबत, मग महाराजांचा हा अपघात? अपघात नाही, घात झालाय, हल्ला झालाय आमच्यावर। साक्षात जगज्जेता परमशक्तिमान महाराजांवर हल्ला? आमचा डोळा घेतलाय, तिनं आमचा डोळा घेतलाय, मी प्रतिशोध घेणार, आम्ही प्रतिशोध घेणार। महाराज, ती म्हणजे ती मुलगी? महाराज,
मी तिचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. तानी, आज अहवाल कसा अचानक भरून आलेला बघितलास काय? अरे हो, मी आता तोच विचार करत होते. नेमकं काय झालं काय माहित? म्हणजे या आधी कधी? नाही, मी तर कधीच बघितलं नाही असा. आजूसला विचारायला लागल. हा, आणि मग मला पण सांग. चल, मी येते. एकविराई समोर दिवा लावायचा. तानी, तुला एक सांगू काय, म्हणजे तुला राग येणार नसेल तर? आता ते तू काय सांगतोस त्यावर डिपेंड करत. अरे सांग ना, काय सांगणार होतास? तो अनिश आहे ना, तू काय मनात ठीक माणूस वाटत नाही ग का? असं का वाटत तुला? तो काही बोलला का तुला? नाही, काय बोलला तर नाही. मग ते मागे जे काही झालं त्याचा राग आलाय का तुला? नाही, त्याच्यामुळे पण असं काय नाही ग. मग अनिश विषयी असं का वाटतंय तुला? माहित नाही, पण आत्मच वाटत मनात असा. म्हणजे असच विदाउट एनी रिझन? तानी, आम्ही कोलीवाऱ्यांचे लोक आहोत. दर्याची हवा कळतं आम्हाला. आम्ही शास्त्रबिस्त्र शिकलो नसलो ना, तरी पण निस्त वाऱ्यावर ठरवतो नाव दर्यान सोराची का नायत्या. मनाला आधीपासूनच वाटत की त्या अनिश मध्ये ना काहीतरी गडबड आहे. नाही, म्हणजे असं वाटू शकतं आपल्याला. आता मला मोचन महाराजांविषयी असं वाटतंच की, पण त्यांना बघितल्यावर मला त्रास होतो. दोन तीन इन्सिडेंट्स घडल्यात आमच्यात तसे. तुमच्यात तर तसं काहीच घडलं नाहीये. तरी पण वाटतं मनात असं. आणि तानी, मला आजपर्यंत ज्या ज्या वाटलंय ना, त्या कधीच चुकीचा ठरलेला नाही. पण अनिश विषयीचा तुझा अंदाज चुकीचा ठरेल असं वाटतंय मला. खूप चांगला मुलगा आहे तो. अरे, मी लहानपणापासून ओळखते ना त्याला. आणि एवढं सगळं घडून सुद्धा तो. तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी. या बघ, मना ज्या वाटला त्या मी तुला सांगितला. तो काय तुझा लहानपणापासूनचा मित्र आहे ना. मिनी काय, मिनी कोणीच नाही. शिवा, तू असं का म्हणालास की तू माझा कोणीच नाहीयेस? अरे, जीव वाचवलास तू माझा, मग तू पण माझा मित्रच झालास ना. सुले, बरी आहेस ना? एकदम मस्त. तू एवढं प्रेमाने विचारलास ना, मी तर आभालनच गेलो. बघ, बघितलास त्याने ते असा यायचा. सरळ बोललो तरी पण वाकड्यान शिराचा. तिला कशाला बघायला सांगतस? तू स्वतःच्या आत्मंदी बघ ना. तुझं वागणं किती डुप्लिकेट आहे ना, ते दिसल तुला. इतके दिवस इकडं बंद आहे मिनी, एकदा पण म्हणजे चौकशी करायला नाही आलास तो? हे बघ सुले, त्या तूच बघ. इकडं तोंड वर करून घरात येतस,
हिच्याशी गुलू गुलू बोलत असतस, पण मांजाशी एकदा पण बोलायला आयला नाहीस तुम्ही। सुले अगं किती रागराग करशील हा, या रागातच तुझ्याकडनं चूक झाली आणि भीमाईने घरात बंद करून ठेवला तुला। अगं सुले फ्रेंड आहे आपण। हे लांबो शिवा, या घरात परत पाय नाही ठेवायचा तुम्ही। या घरात लहानपणापासून येते मी, तू कोण सांगणार मला? भीमाई नाही आहे ना घरात, मग ती नसताना यो घर मांजा आहे। मिनी या घराची मालकीन आहे, त्यामुळे तू या घरात नाही येवाचा। अगं गम्मत केली मिनी। पण मिनी गम्मत नाही करत आहे। अजून तुझा डोसका फिरलेलाच आहे, जेव्हा जाग्यावर येईल ना तेव्हा बोल माझ्याशी। शिवा अरे तुम्ही फ्रेंड्स आहात ऐकत सुनी, तुम्ही असं नकर गप्पच बस। या सगळं ना तुझ्यामुळेच होत आहे। सुली सुली तुझा काय प्रॉब्लेम आहे, असं का वागतेस तू माझ्याशी? मी जेव्हा पहिल्यांदा कोळी वडत आले तेव्हा अगदी बहिणीसारखं वागलीस, आणि आता जेव्हा कळतंय की आपण खरंच बहिणी आहोत तेव्हा हे सगळं। मला काही नकोय तुझ। आणि राहिला प्रश्न शिवाचा, तर तो जसा तुझा मित्र आहे तसा माझा सुद्धा मित्रच आहे। शिवा फक्त मित्र नाही आहे माझा, प्रेम आहे माझा। माझा त्याच्यावर जीवापेक्षा पण जास्त प्रेम आहे, कळलं तुला? असेल, आणि हे तू शिवाला सांगितलंस का? त्याला कधी सांगायचं ना ते मी बघून घेईन। तू नको मंदी परूस। अगं मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते ना, मी तुझ्या आणि शिवाच्या मध्ये नाहीच आहे, मला यायचंही नाहीये। आणि फक्त या कारणामुळे जर तू माझ्याशी असं वागत असशील ना, तर अगं तू माझी बहीण आहेस हेच खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी। काहीतरी गैरसमज करून घेतलंयस आणि हे असं वागतेस माझ्याशी। म्हणजे रागाचं कारण नाही कळणार तुला? तुझ्या मुलं मी मांजाच घरात पोरकी झालो, तुझ्या मुलं माझा आईस बापूस मांजा जवळ नाही आहे। सुली सुली एवढ्या सगळ्या कोंबड्या आल्या कुठून? कोण होती ती बाई? एवढं तेज, एवढी प्रखर शक्ती, साक्षात मोचन महाराजांचा निभाव लागला नाही तिच्या पुढे? बळी डॉक्टर म्हणाले ते महाराजांचा डोळा वाचवू शकले नाही। आपल्या महाराजांचा डोळा गेला, हे सगळं त्या कोळीवाड्यातल्या पोरीमुळे झालंय। तिला तर आता सोडित नाही मी। मोचनम समर्पयामि। मंजरा
रागाचं कारण नाही कळणार तुला. तुझ्या मुलं मी मांजाच घरात पोरकी झालो. तुझ्या मुलं माझा आईस बापूस मांजा जवळ लाय आहे. तू आदल थांबला आणि एवढ्या राज्याला काय झालं? अग शिवा पण नाही धरला. मी त्याला नाही तुम्हाला भेटायला आले. आणि सगळं ठीक आहे ना? नाही, काहीच ठीक नाही. मला खूप प्रश्न पडलेत. तुझी ती डोकरी आई नाही आली अजून? नाही. हा, ती सुयशला शोधायला गेली. त्याला घेतल्या बिगर येणारच नाही ती. आजोबा भीमाई नाही आहेत म्हणून मी तुमच्याकडे आले. तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं द्याल ना. ए बोरी, तो माझा अधिकार नाही. तुला ज्या प्रश्नाची उत्तरं भीमाईकडनं जाणून घ्यायची आहेत ना, ती मला विचारू नकोस. मला काय नाही ठाऊ. पण आजोबा, बघ जाम मोठं वादळ आलं, लाटा उचलायला लागल्या. ही धीर धरायचा. वादळ शांत झालं, लाटा वसरल्या की मग आपली होरी पाण्यात सोरायची आणि पुढच्या प्रवासाला जायचं असत. धीर संपलाय माझा आता. हे बघ, असं करून चालणार नाही पोरी. आता लय रात झाले, तू घरला जा. भीमाई आली की तुला सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. हा, जा घरला जा. मग सुली असं का म्हणाले की माझ्यामुळे तिचे आई वडील या जगात नाहीये? मला माझ्या प्रश्नांची उत्तर मिळायलाच हवी. पुरी, सुली येरी आहे, तिला डोसकत नाही. तिचं काय बी ऐकू नकस. ती आपल्या आई वडिलांविषयी असं का बोलेल? तुम्ही तरी सांगा मला. तुम्ही सगळेच माझ्यापासून काहीतरी लपवताय असंच वाटायला लागलंय मला आता. ए बोरी, तुला जे वाटतंय ना ते चुकीच आहे. आणि माझ्याकडे लपवण्यासारखं काय बी नाही. तुला ज्या प्रश्नाची उत्तर भीमाकडनं मिळतील ना, तेच चांगलंय. पण भीमाई नाही आहेत ना? येईल, येईल. वाट बघ. लहानपणापासून फक्त वाटच बघतीये मी. स्वप्न पडायची मला. त्यात वीरा दिसायची. काही लोक कुणाचा तरी जीव घेताना दिसायचे. कधी ते मंदिर दिसायचं. कळायचं काहीच नाही. मी कोण आहे? मलाच ही स्वप्न का पडतात? एका मागोमाग एक फक्त प्रश्न पडायचे. विचारलं तर आई ती काहीच उत्तर द्यायची नाही. ना बाबा काही सांगायचे. मला पडलेल्या प्रश्नांची उत्तर मिळायची फक्त वाट बघायचे मी. अरे अरे बाय बाय, अशी शेवटाला कच खाऊ नकस. तग धरायचं पोरी. अजून किती दिवस? थोडे दिवस पोरी. आता ना, आता तुझं मन थाऱ्यावर नाही. एक काम कर, तू घरला जा आणि एकवीरी आईचं नाव घे आणि झोपून जा. हा, उद्या आपण सकाळच्याला बघू. हा, जा. म्हणजे तुम्ही मला सांगणार पोरी?
सांगणार, सगळं सांगणार. मला जे जे माहित आहे ना ते तुला सगळं खरं खरं सांगणार. तुझ्यापासून काय बी लपविणार नाही.